रोम हर्षक, रोम हर्षक आदिवासी चॅम्पियन ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहे. दमदार आहे, शानदार आहे आणि नक्कीच महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे अशी यादगार आहे. शेलार भाई 4141 ने प्रेझेंट केलेला हा भव्य दिव्य असा सोहळा आपल्याला पाहायला मिळत आहे. जानदार आणि शानदार, जानदार शानदार हा महत्वपूर्ण हा सोहळा पाहायला मिळत आहे. आणि हा सोहळा मात्र आपण बघितला तर मात्र थेट अंतिमच्या क्षणामध्ये त्यांना पाहायला मिळत आहे. दोन ओव्हरचा मॅच असेल मित्रांनो, लक्षात घ्या. एकंदरीत आई 14 ने वालीव टीम आपण पाहिली आहे. सातिवली टीमला मात्र आपण बघितलं की नक्कीच विजयाच्या छायेतून पराभवाच्या दिशेने ढकलून दिलं या टीमने. सध्या तरी आपण या ठिकाणी पाहतोय शेलार भाई 4141 फ्रेजंट आदिवासी चॅम्पियन ट्रॉफी खूप जमली आहे या ठिकाणी. ही स्पर्धा पाहण्यासाठी ही मोठी प्रजा आणि निश्चितच खऱ्या अर्थानं चॅम्पियन ट्रॉफी 2024 कोण होणार आहे राजा. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये मॅच होऊन होत आहे. दोन ओव्हरचा हा मॅच. यस, पंच देखील रेडी आहेत. फायनल मॅचला सुरुवात होते. आई जीवदानी वालीव आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय श्री साई दत्त स्पोर्ट काजूपाडा. काउंट डाऊनला सुरुवात होते. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट अस गो. पहिल्याच बॉल आणि विकेट, विकेट मिळवले पहिल्याच बॉलवर. लेट्स प्ले. आणि त्यानंतर आपण बघितलं ना की पहिल्याच बॉलवर आपण बघितलं की विकेट आली. अजय चौधरीला डगा उठला, पाठवून दिला. गोलंदाजी मार्कवर आपण बघितलं तर एक नामवंत गोलंदाज आपण पाहतोय. ज्या गोलंदाजाचा आपण विचार करायचा झाला ना तर गोलंदाजी मध्ये चर्चा नियमित होताना पाहायला मिळते. नक्कीच बार बार नक्कीच जो म्हणजेच आपण बघितला तर संदीप सांबरे. कोणाच्या नावाचा होईल गाजा बाजा आणि कोण बनेल या स्पर्धेची महाराजा. कारण की ज्या प्रमाणे पाहायला मिळतंय की राजा सरकार मात्र नक्कीच खेळ करताना पाहायला मिळेल या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. क्रॅश ऑफ दी चॅम्पियन ट्रॉफी. एकंदरीत पाहायला मिळते फायनलचा महामुकाबला श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा विरुद्ध आई जीवदानी वालीव. ओहो, या वेळेला गुड ऑपॉर्च्युनिटी आली होती परंतु मिस केले इथे सागरनं. एकंदरीत आपण पाहिलं ज्याप्रमाणे या दोन्ही टीमचा आपण पाहिला ना तर विजय प्रवास कसा होताना पाहायला मिळाला. कडतड झालाय आणि नक्कीच आपण बघितलं तर वालीव टीमचं नक्कीच कौतुक करावं लागेल, दोन्ही टीमचं कौतुक करावं लागेल. उचले घेणारा चेंडू मात्र आपण पाहतोय नक्कीच कुठे ना कुठे विचार करावा लागेल. ज्या घडीला आपण पाहिला तर इथे लेग बायचा मात्र इशारा. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळत आहे. कारण की ज्याप्रमाणे फायनल मध्ये आलेत परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिले दोन्ही संघांचा जर तारीफ करावी तितकी कमी. कारण की इथून जो संघ जिंकेल डेफिनेटली नक्कीच चांगला खेळ करताना पाहायला मिळेल. परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना तर आत्तापर्यंत आयोजनापासून नियोजनापर्यंत 4141 शेलार भाईचा मात्र आपण बघितला जो बोलबाला पाहायला मिळालाय. अविनाजी ठाकरेंचा बोलबाला पाहायला मिळालाय. धीमा गतीने टाकलेला चेंडू आणि त्या चेंडू मध्ये विकेट जयेशची मात्र सोडली आहे. आणि ज्या वेळेला विकेट जयेशची सोडली आहे आमच्या बाजूचे नक्कीच समर्थक आपण बघितले ना तर भरपूर खुश झाली आहेत. नाव नाही सांगणार कारण की ते काजूपाड्याचे नाही आहेत. मग म्हणजेच मी आता समजलं की ते सपोर्ट काजूपाड्याला करतायत. जरूर आपण पाहतोय की नक्कीच समर्थन असं क्रिकेट आहे मित्रांनो. त्याप्रमाणे विजय पुन्हा एकदा जोडले जातील. निश्चितच महत्वाची विकेट होती मात्र ती पकडू शकला नाहीये. झेल पकडला असता तर विकेट पकडली असती. या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू येते डॉट. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण पाहिलं ना तर पंचांचं देखील कौतुक करावं लागेल जयेशच्या अनुषंगाने. त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय जबरदस्त निर्णय आलेले आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर लॉंग ऑफला हा सुंदर फटका आहे जयेश तारवीचा. मिळेल फक्त एक सिंगल. सिंगल न धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजेच एकंदर 4 या आकड्यावरती. पहिल्या
ओव्हरचा खेळ संपन्न झाला आहे मैदानाच्या आतमध्ये आणि चार धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपण बघितला तर इथे अपेक्षा होती, आतुरता होती, आपण ज्यांची पाहत होतो जी वाट मात्र तेच आता मात्र पाहायला मिळतील नक्की थोड्या आणि थोड्या क्षणामध्ये. प्रमुख अतिथी चीफ गेस्ट नक्कीच महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक जगदीशजी पाटील, त्याचप्रमाणे पण बघितलं नितेशजी बोंदे आणि त्याचप्रमाणे विकासजी गोरगडा साहेबांचं सुद्धा इथे शुभाग म्हण होताना पाहायला मिळेल आणि त्याचप्रमाणे पण बघितलं की हे चीफ गेस्ट आपल्या नकोच इथे लाभतील. गोलंदाजी चांगली होते वालिव टीम कडे आपण बघितलं जी विविधता पाहायला मिळते. ज्याप्रमाणे आपण पाहतोय की वसंत आपण बघितलं फिरकी कटर करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू, परंतु सध्या तरी कब्जा कसला गेलाय कारण की फलकावर आपण पाहिलं ना तर धावा मात्र नक्कीच कमी आहेत. हवेत फटका आहे परंतु फटका फसताना पाहिला मी ते निलेश सांबरेचा मात्र एफर्ट्स मात्र कामाला येत नाहीये. ओ माय गॉड, हे काय घडलंय, काय घडलंय, घडलंय तर घडलंय नक्कीच मी म्हणून विपरीत घडलंय कारण की ज्या वेळेला कॅच सुटला आणि नुसता कॅच नाही सुटला विजय तर हा चौकार आला. मौका भी दिया और इस बार बहुत बड़ा ये चौका भी दे दिया. चार रन मौका भी दिया और चौका भी दिया आणि त्या वेळेला आपण बघितलं ना तर अतिशय मौक्याच्या क्षणीचा मौका दिलाय कारण की यावेळेला जर हा फलंदाज बाद केला ना तर कदाचित आपण पाहू शकतो की मॅच मात्र बाजूबाजू टीम काही करू शकत नाहीये. माहिती निश्चितच मौका तर दिलाय मात्र या मौक्याने मात्र धोका निर्माण होऊ शकतोय की काय कदाचित आपण पाहू शकतो की यावेळेला फलंदाजाने दिलेला मौका परंतु नक्कीच निलेशने मात्र गमावला तो मौका. पाहावं लागेल आता पुढचा बॉल. हवेत आहे फटका फसताना पाहायला मिळतंय अशोक आले आता झेल मात्र कम्प्लीट केला जातोय आणि जयेश तारवी मात्र इथे बाद होताना पाहायला मिळतंय. विकेटचा एकंदरीत आपण बघितलं पतन होताना पाहायला मिळालं आणि त्या अनुषंगाने पण बघितलं ना तर इथे अतिशय आणि अतिशय चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. षटकाचा जर विचार करायचा झाला तर चेंडू फेकून झाले सध्याच्या घडीला आपण पाहिले तर 9-9 म्हणजेच एकंदरीत पाहिले तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चीफ गेस्ट पाहताय आपण या स्पर्धेच्या नक्कीच माध्यमातून प्रमुख अतिथी या स्पर्धेला मात्र भेट देत असताना जरूर नक्कीच येताना पाहायला मिळतात आणि इथे प्रमुख अतिथी मात्र नक्कीच आपल्या प्रमुख मंचाच्या दिशेने हळूहळू मात्र रवाना होताना सुद्धा पाहायला मिळतील. शेलार भाई 4-1 आपण पाहतोय आदिवासी चॅम्पियन ट्रॉफीचा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. नक्कीच नक्कीच समोरची लाईट चालू झाली म्हणजे बंद करा, बंद करा प्लीज लाईट बंद करा. समोरची लाईट चालू झाली आणि खेळाडूंना त्रास होऊ शकतो तिकडे. एकंदरीत पाहता येईल आपण की 3 चेंडू शिल्लक आहेत. ऋषी तारवी मैदानाच्या आतमध्ये आलेत. धावसंख्या पाहिली फलकावर तर फक्त आणि फक्त आहेत 8 धावा आहेत. परंतु ज्याप्रमाणे फायनलच्या दिशेने आपण पाहताय श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा टीम पाहायला मिळते. दुसऱ्यामध्ये आपण बघितलं तर आई जीवदानी वालीवची टीम, वालीव टीमने मात्र ते पंजा कसला गेलाय फायनलच्या मॅचमध्ये आपण बघितलं क्लॅश ऑफ द टायटल. हा बॉल मात्र पंच इंटरेस्ट आहे तिथे, यस इंटरेस्ट आहेत आणि हो आमचे पंच आलेत अंतिमच्या क्षणाला. क्षण मध्ये व्हाइट बॉलचा इशारा आणि नक्कीच फटाक्याची आतिषबाजी होताना पाहायला मिळते. फटाक्याची आतिषबाजी झाली आहे त्याचं कारण आपण पाहतोय की अतिथींचा इथे शुभागमन झालंय. लेफ्टी बॅट्समन आहे स्ट्राइक एंड कडे नक्कीच आपण पाहतोय लेफ्टी बॅट्समन आहे नक्कीच ज्या अनुषंगाने पण बघितलं ना तर इथे ज्या प्रमाणे फील्ड मध्ये जास्त जास्त आपण बघितलं तर डीप मध्ये प्रोटेक्शन घेण्याचा प्रयत्न केला जातोय. हॅलो 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 ओ यावेळेला पाहायला मिळतोय नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळा हातातून चेंडू निसटला आणि ती संधी मात्र साधली बायच्या स्वरूपात मात्र धाव जरूर मिळताना पाहायला मिळेल. कुठे ना कुठे पाहावं लागणार या षटकातील. आता मात्र जर चेंडू पाहिले आपण ना विजय तर 2 आहेत सागरला नक्कीच ज्या की फलंदाजी करावी लागेल कदाचित 2 चांगले फटके चांगल्या धावा आणि नक्कीच आपण बघू शकतो जर धावा येतात त्या तर डेफिनेटली डेफिनेटली या असं आपण पाहतोय
ज्यांची आपल्याला होती आतुरता, ज्यांची होती आपल्याला अपेक्षा, नक्कीच चीफ गेस्ट प्रमुख अतिथी मात्र इथे लाभताना पाहायला मिळतात, त्यांचं करतोय आपण शुभ आगमन। निश्चितच या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे आणि निश्चितच मैदानाच्या आतमध्ये देखील विकेट मिळवला जातोय। सध्या तरी आपण पाहतोय आपल्या मुख्य व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय रुफीश कडव, त्याच्यानंतर आपण पाहतो नितीश बंधू दादांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। स्वागतम सुस्वागतम नितीश बुंदे साहेबांचं या ठिकाणी निश्चितच शुभ आगमन झालेलं आहे। वेलकम स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागत असणार आहे या दोन हस्तींचं। सध्याच्या घडीला खूप गाणं सुद्धा आपण बघितलं ना तर भरपूर महत्वपूर्ण जे आपल्याला आपल्याला जे ऐकायला मिळते ना डीजेची फरमाईश नक्कीच जे घेऊन येताना पाहायला मिळतील आणि नक्कीच त्याचनंतर आपण पाहतोय धर्मा बेलकर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। वेलकम स्वागतम सुस्वागतम। त्याचनंतर आपण या ठिकाणी पाहिलं तर विकास गुरकणा साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे। वेलकम आपलं सहर्ष स्वागत आहे शेलारबाई 4141 फ्रिजन आदिवासी चॉम्पियन ट्रॉफी 2024 मध्ये। एकंदरीत आपण पाहतोय पाहुण्यांच्या माहितीसाठी हा फायनलचा महामुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या फायनलच्या महामुकाबल्याचा जर विचार करायचा फायनलच्या महामुकाबल्यामध्ये दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात। 11 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी 12 धावांचा लक्ष, 12 चेंडूमध्ये 12 धावा। परंतु ज्याप्रमाणे आपण बघितलं ना की ते हे लक्ष आता आई वालिव टीमला मात्र नक्कीच आई जीवदानी वालिव टीमला मात्र नक्कीच करायचं आहे। परंतु ज्या अनुषंगाने आपण पाहिलं ना तर चांगले आणि चांगली मात्र नक्कीच गोलंदाजी होताना पाहायला मिळाली आणि चॅम्पियन ट्रॉफी आपण बघितलं तर आदिवासी चॅम्पियन ट्रॉफीचं मात्र आपण बघितलं ना ते टायटल मात्र पहिल्या क्रमांकाचं उचलायचं आहे ना तर नक्कीच त्याच्यासाठी मात्र आपण पाहिलं ना तर अतिशय आणि अतिशय मी तर म्हणेन चांगली गोलंदाजी केली, छान गोलंदाजी केली आहे। कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो ना की त्यांचा खेळ तितका चांगला झाला आहे आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की इथे एकंदरीत वालिव टीमचा मात्र नक्कीच कदाचित आणि कदाचित या फायनलवर नक्कीच कब्जा होऊ शकतो आणि नक्कीच डेफिनेटली कारण की 12 धावा कमी आहेत विजय। अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय जे प्रमुख अतिथी आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत ज्याप्रमाणे आपण पाहतोय विश्लेषण करतोय तर एकंदरीत कलाकार जे आपल्याला पाहायला मिळत आहेत नक्कीच नितेश जिबुंदे, त्याचप्रमाणे मिस्टर अलीबाबा रुपेश कडव आपण यांना पाहतोय, त्याचनंतर सन्माननीय श्री नक्कीच धर्मा वेलकर साहेब नक्कीच धर्मा भाई म्हणून नक्कीच आपण त्यांना पाहतोय, त्याचपर्यंत आपण बघितलं तर नक्कीच मिस्टर लकी आपल्याला पाहायला मिळतात, नक्कीच सन्माननीय आणि विकासजी गोरखडा साहेब सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, राजूभाई म्हात्रे साहेब सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, एकोणतरी ते चीफ गेस्ट आपल्याला पाहायला मिळतात आणि नक्कीच सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत कारण आम्हाला आलेले आहेत इकडे। नक्कीच आपण बघितलं 11 झाल्यात 12 करायच्या आहेत। निश्चितच मॅच कडे लक्ष असू द्या, निश्चितच या ठिकाणी छोटं मुलं आहे त्यांना विनंती करतोय आपण थोडस स्टेज जे आहे ना ते थोडस खाली करायचंय। एकंदरीत आपण पाहतोय की ज्याप्रमाणे 12 चेंडूमध्ये 12 धावा करायचे आहेत प्रमुख अतिथी आपल्याला लाभले गेलेत फायनलचा मुकाबला। एक संघ आपण पाहतोय जो घोडबंदर रोड मधून बिलॉंग करणारा नक्कीच काजूपाड्याचा संघ पाहायला मिळतोय, दुसरा संघ आपण पाहायला नक्कीच वसई पूर्व विभागातील जर बिलॉंग करणारा आई जीवदानी वालिवचा संघ पाहायला मिळतोय आणि या फायनलचा मुकाबला पाहायला मिळतोय मित्रांनो, कारण की हा सामना जिंकण्यासाठी फक्त 12 मध्ये करायच्या आहेत 12 धावा वालिव संघाला। जयेश तारवी षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय, पहिल्याच बॉल वरती शेड्यूला फाटवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा धावले करतो षटकार। पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय काय धुमधडकात केलंय आणि ज्याप्रमाणे भविष्यवाणी करतायत नक्कीच आपण बघितली की 2 चेंडूमध्ये 12 धावा होतील आणि ती भविष्यवाणी कदाचित आपण बघितलं आमच्या बाबा दांडेकर नक्कीच आपण बघितलं तर जी सध्या तरी भविष्यवाणी खरी होण्याच्या दिशेने मात्र आपल्या जर पाहायला मिळते। आणि तेच घडलंय इथे आणि लगेच 2 चेंडू मध्येच मॅच जिंकलाय आणि इथे आपण बघितलं तर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ठरताना पाहायला मिळतोय तो म्हणजे आई जीवदानी वालिवचा टीम मात्र आपण बघितलं चॅम्पियन ठरला या स्पर्धेचा आणि नक्कीच
नक्कीच घेतलं नाही ना DJ.